राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी निप्पाणीतून सुरुवात करा. पृथ्वीराज चव्हाण कोगनोळी तालुका निप्पाणी येथे काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांना निवडून देण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कमिशन घेणाऱ्या राज्य सरकार व केंद्र सरकारमुळे देशाच्या विकासामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेची यामधून पिकवणूक होत आहे. राज्याचा उज्ज्वल इतिहास असताना देखील भ्रष्टाचाराचा कलंक भाजप सरकारने लावलेला आहे. त्यासाठी राज्यातून व देशातून भाजपाला हटवण्यासाठी आता परिवर्तनाची सुरुवात निप्पाणीतून करा. यासाठी तुम्ही सर्वांनी काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार काकासाहेब पाटील यांना भरघोस मताने विजयी करून निवडून आणले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ते कोगनोळी येथे काँग्रेसच्या प्रचारसभेमध्ये बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील हे होते. यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. भाजपने सत्ता काळामध्ये केवळ आश्वासने दिली आहेत. भाजपची सत्ता असताना अनेक मंत्र्यांच्या वरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले. हे त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळेच असे ते म्हणाले. यावेळी बोलताना वीरकुमार पाटील म्हणाले, ही निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती असली तरीही काकासाहेब पाटील यांच्या पाठीमागे जनशक्तीचा महापूर असल्यामुळे या निवडणुकीमध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही, यात कोणतीही शंका नाही. काकासाहेब पाटील हे 100% निवडून येणार असा आमचा जनतेचा विश्वास आहे. यावेळी बोलताना काकासाहेब पाटील म्हणाले, काळमवाडी करारातून 4 TMC पाणी दिले असून 2 TMC पाणी त्यांना आणता आले नाही. भाजपचे आमदार 10 वर्षे सत्तेत असताना त्यांनी कोणतीही शाश्वत कामे केलेली नाही. आम्ही केलेल्या शाश्वत कामामुळेच हा जनसागर माझ्या पाठीशी उभा आहे. यावेळी राजेंद्र वड्डर, काँग्रेस पक्षाचे निरीक्षक मोहन जोशी, सुमित्रा उगडे, पंकज खोत, अनिल कुरणे, कुमार माळी, प्रकाश कदम, संजय कोळी यांनी आपली मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमास राजेश कदम, रोहन साळवे, प्रीतम पाटील, बसवराज पाटील, लक्ष्मण इंदलकर, वनिता खोत, राजगोंडा पाटील, सचिन खोत, पद्मा पाटील, अमृता पाटील, संजय पाटील, सुप्रिया पाटील, अनिल चौगुले, कृष्णात खोत, विश्वजीत लोखंडे, दिलीप पाटील, युवराज कोळी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सारखी आहे, सारखी वेगळी नाही. म्हणून मी तुम्हाला खास मुंबईवर विनंती करायला आलेलो आहे. त्या कर्नाटक मधून परिवर्तनाला सुरुवात करूया. कर्नाटक मध्ये जेव्हा परिवर्तन होईल तेव्हा पुढच्या वर्षभरामध्ये देशात सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार राहणार. काय चाललंय देशात? राहुल गांधींनी संसदेमध्ये प्रश्न विचारला, नरेंद्र मोदीजी काय चाललंय, त्या आधारे तुमच्या कोण लागतात, तुमचा त्यांचा काय संबंध आहे, ते इतक्या वेगाने कसे श्रीमंत झाले? आणि त्याने मॉरिशस मध्ये बेनामी 38 कंपन्यांमधून जे 1500 कोटी रुपये गुंतवलेले ते पैसे कुणाचे आहेत? साधा प्रश्न. एका अमेरिकन कंपनीने सांगितलं की फ्रॉड बाउंस आहे, जाहीर आरोप केला. अदानी म्हटलं मी अब्रू नुकसानीचा दावा घालेन, तू म्हटलं आपली हिंमत घालली तर घाल, कुठल्या कोर्टात घाल. अदानींची हिंमत झाली नाही तर अमेरिकन कंपनीच्या विरुद्ध कोर्टात जाण्याची. लोकांनी विश्वास ठेवला की त्या अमेरिकन कंपनीनं अदानीवर जे आरोप केले ते सगळे खरे आहेत. अदानीची संपत्ती निम्म्यापेक्षा कमी झाली. राहुल गांधी साधा प्रश्न विचारला, संसदेमध्ये विचारला की प्रधानमंत्रीजी अदानी आपके लगते कौन है, आपका क्या रिश्ता है अदानी से? राहुल गांधी ना त्यांची संसदीय मजूर ढाकाल कट्टी केली, संसद सदस्य पद रद्द केलं. अरे नरेंद्र मोदी राहुल गांधींना एवढं काय घाबरताय?
सत्य सांगायला ते काय घाबरतात? ठीक आहे ठीक आहे. आणि या भारतीय जनता पक्षाची दिल्लीमध्ये जी कारकीर्द चालली आहे, कर्नाटक मधली तुमच्या इथल्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांची कारकीर्द ऐकून तर अंगावर काटा येतो. उमेदवार ठिकठिकाणी फिरत होते कि माझी पार्टी फंडची तयारी आहे, सगळे तयारी, मला तिकीट द्या. भाजपने काय देतो 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 म्हणून बोलवलं पण दिलं नाही काय. राष्ट्रवादीने तिकीट दिलेलं आहे तर ते फक्त त्यांच्या पक्षाची टक्केवारी म्हणून वाढवा म्हणून ते निवडून यायच्या वेळी त्यांचा काही फार काही मोठा विषय नाही. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये काका पाटलांच्या विरोधामध्ये कोण कोण उभा आहे, एका भाजपच्या उमेदवाराची काय कीर्ती आहे मला सांगायची काय गरज नाही, तुम्हाला फार चांगली माहिती आहे. म्हणून आज या मतदारसंघाची ज्या काकांनी अनेक वर्ष 3 वेळाला त्यांनी या मतदारसंघाचं आमदार म्हणून कर्नाटकच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं, एका वेळेला अपयश पण आला तरी तुमची साथ कधी सोडली नाही. तुमच्या सुखदुःखामध्ये ते नेहमी सहभागी झाले. आणि म्हणूनच काँग्रेस हायकमांड काका पाटलांनीच ही निवडणूक लढवली पाहिजे असा आग्रह की कर्नाटकची शून्य जनता, निपाणीचे शून्य मतदार या येणाऱ्या निवडणुकीमध्ये अतिशय योग्य विचार करतील. हे 40% कमिशनचा भ्रष्टाचारी सरकार इतक्या लवकर जाईल तेवढं कर्नाटकमध्ये आपण घालवा ही नम्र विनंती आपल्याला करतो. आणि थांबतो पुन्हा एकदा काका पाटलांना प्रचंड बहुमताने विजय करा विनंती करतो. थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.